मित्रांनो, महाराष्ट्राची मुख्य भाषा मराठी आहे आणि या भाषेला साहित्य आणि संस्कृतीचा मोठा इतिहास देखील आहे. या बरोबरच मित्रांनो, वृत्तपत्राचा त्यावेळी मोठा वाचक वर्ग देखील स्थित होता किंवा आहे. पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण हे सुरू केले होते. मित्रांनो, आजकाल मराठी वृत्तपत्रांच्या वाचकांमध्ये मोठी वाढ देखील झाली आहे. सध्या महाराष्ट्रात 10 अधिक मराठी वृत्तपत्रे प्रकाशित होतात. वृत्तपत्र हे माहितीचा स्रोत देखील आहे आणि नोकरी, खेळापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक प्रकारची माहिती तुम्हाला वृत्तपत्र देत असते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मराठी वृत्तपत्रे कोणती आहेत आणि ते इतके लोकप्रिय का आहेत याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. पण मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आणि टॉप 10 वृत्तपत्र बघण्यापूर्वी आपण हे बघूया की हे वर्तमानपत्र तुम्ही का बरं वाचायचे, याचे फायदे काय आहेत. तर मित्रांनो, मी वर्तमानपत्र वाचण्याच्या फायद्यांबद्दल खरोखरच विचार केला नाही, परंतु मला असं वाटतं की लोकांनी त्यांच्यासाठी समुदायातील घडामोडींची माहिती ठेवणे महत्त्वाचे असते. वर्तमानपत्र वाचण्याचे भावनिक आणि आर्थिक फायदे भरपूर आहेत. जसे की चालू घडामोडींची माहिती तुम्ही ठेवू शकता, चांगले हसणे, तुमची जिज्ञासा पूर्ण करा आणि तुमच्या सभोवतालच्या जगाबद्दल जाणून घ्या. तुमच्या समुदायाशी अधिक कनेक्ट राहा आणि त्यांच्यात काय घडत आहे याच्याबद्दल अद्ययावत राहा. त्यानंतर स्थानिक नोकऱ्यांबद्दलच्या संधीबद्दल आपण देखील जाणू शकतो. मित्रांनो, तर तुम्हाला सर्वोत्तम मराठी वर्तमानपत्रे जाणून घ्यायची आहेत तर तुम्ही हा आजच्या योग्य व्हिडिओ क्लिक केला आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला अशा 10 वर्तमानपत्रांबद्दल माहिती देणार आहे की ज्यांच्या वाचनाच्या आनंदासाठी पेपर शोधण्यात देखील तुम्हाला मदत करत असते. मित्रांनो, आजच्या लिस्टमध्ये नंबर 10 असणारे वर्तमानपत्र म्हणजे तरुण भारत. तरुण भारत हे महाराष्ट्रातील एक महाराष्ट्रीय वर्तमानपत्रांपैकी एक असून हे वृत्तपत्र मुंबईत आहे आणि 10 अधिक काळ दैनिक बातम्या प्रकाशित देखील करते. तरुण भारतने 14 नोव्हेंबर 1981 रोजी त्यांची पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती. आज तरुण भारत महाराष्ट्र किनारी, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशातील काही भागांतील वाचकांना अभिमान देखील बाळगत असते. नंबर 9, दिव्य मराठी. दिव्य मराठी हे महाराष्ट्रातील आणखी एक साप्ताहिक वृत्तपत्र आहे ज्या वृत्तपत्रात प्रामुख्याने हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी आवडीच्या घटना आणि विषयांचा देखील समावेश केला जातो. राष्ट्रीय सेवा संघ या वृत्तमानपत्राचे संपादक संस्थापक होते. डीडी दुनिया दैनिकाच्या अकोला शाखेतून हे छापले जात होते. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यात याचे मुख्य कार्यालय देखील स्थित आहे. नंबर 8, पुण्यनगरी. मित्रांनो, पुण्यनगरी हे साप्ताहिक मराठी वृत्तपत्र आहे. हे काही वेळा द्विभाषिक देखील असते. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे प्रकाशित होते. त्याचबरोबर हे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण ते प्रामुख्याने त्यांच्या प्रादेशिक बातम्यांवर लक्ष देखील केंद्रित करत असते. पुण्यनगरी हे वर्तमानपत्र आज तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मराठी वर्तमानपत्र आहे, ज्याच्या वाचकांची संख्या दर आठवड्याला 1.5 लाखांपेक्षा जास्त असते. नंबर 7 असणारे नवकाळ. मित्रांनो, नवकाळ मराठी हे भारतातील स्थानिक वृत्तपत्र आहे. याची 1978 पासून सर्वात नवीन नवीन बातम्या छापत आले आहे. त्याचबरोबर हे नवकाळ या शब्दाचा अर्थ उद्या असा होतो. त्याचप्रमाणे वृत्तपत्र मुख्यत्वे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय लोकांमध्ये मोठ्या लोकसंख्येच्या गरजा देखील पूर्ण करत असते. नवकाळ मराठीच्या दररोज मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर येथून 5 आवृत्त्या देखील छापल्या जातात. पेपरमध्ये प्रामुख्याने मराठी लोक आणि संस्कृतीशी संबंधित बातम्यांचा देखील समावेश केला जातो. नंबर 6 असणारे पुढारी. मित्रांनो, पुढारी मराठी वृत्तपत्र हे एक प्रसिद्ध दैनिक आहे जे 6 अधिक काळ टिकून आहे. हे मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि बेळगाव सारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रकाशित देखील केले जाते आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये याचा समावेश देखील करते. हे वृत्तपत्र अस्सल बातम्या आणि अद्यतनांसाठी प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. त्यातून विविध मुद्द्यांवर सामान्य माणसाला दृष्टिकोन देखील स्पष्ट केला जातो. नंबर 5 असणारे सामना. सामना हे 1983 स्थापन झालेले आणखी एक चांगले वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र शिवसेनेने प्रकाशित केले होते. विरोधकांवर उघड टीका करत धाडसी आणि वार्ताकनांसाठी ते ओळखले जाते. मित्रांनो, या वृत्तपत्राच्या माध्यमातून टीका करणाऱ्या इतर पक्षांविरुद्ध बहिष्काराची हाक देखील प्रकाशित केली जाते. हे वृत्तपत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील सहज उपलब्ध आहे. नंबर 4 असणारे महाराष्ट्र टाइम्स. महाराष्ट्र टाइम्स हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम मराठी वृत्तपत्रांपैकी एक आहे, ज्याची सुरुवात 1958 कमल नयन बजाज यांनी स्थापना केली होती. हे वृत्तपत्र लोकांना ताज्या वर्तमान चिंतांबद्दल शिक्षित आणि माहिती देखील देत असते.
याच्यामध्ये सर्व वयोगटातील व्यवसाय आणि शैक्षणिक स्तरावरील वाचकांची विस्तृत श्रेणी देखील स्थित आहे. मराठी लोकांसाठी नवीन नवीन मंथने आणि सर्वोत्तम घटनांच्या माहितींसह ऑनलाईन दैनिक पेपर वाचण्यासाठी हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम वर्तमानपत्र आहे. नंबर 3 वर असणारे सकाळ. मित्रांनो, हे सकाळ हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट दैनिक मराठी वृत्तपत्र आहे, जे ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्तमानपत्र वाचण्यास उत्सुक असलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम माहिती देखील प्रदान करत असते. वाचक आणि प्रकाशकांमध्ये एकच खळबळ उडवून देणारे नकारात्मक लेख टाकून नैतिक आणि न्याय असल्याचा अभिमान देखील बाळगते. त्याचबरोबर तुम्ही मराठीतील सर्वोत्कृष्ट वृत्तपत्रे वाचता तेव्हा तुम्हाला विविध विषयांवर पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देखील मिळतो आणि तुम्हाला अधिक स्वारस्य देखील वाटत असते. नंबर 2 असणारे लोकसत्ता. लोकसत्ता हे महाराष्ट्रातील आणखी एक सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तपत्र आहे, ज्यात जगभरातील वार्ताहरांचे विस्तृत नेटवर्क देखील स्थित असते. मित्रांनो, या वृत्तपत्राचा सर्वात चांगला भाग म्हणजे यात राजकारणापासून व्यवसायापर्यंत क्रीडा ते मनोरंजन अशा अनेक विषयांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी काहीतरी नवीन हे केवळ एक टॅब्लॉईड नाही तर विविध दृष्टिकोनातून विविध क्षेत्रांमध्ये खोल अंतर्दृष्टी प्रदान देखील करत असते. नंबर 1 असणारे लोकमत. मित्रांनो, मोठ्या लोकसंख्येने वाचक असलेले हे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे मराठी वृत्तपत्र आहे. लोकमत हे आता सर्वात मोठे प्रादेशिक वृत्तपत्र देखील बनलं आहे. त्याचबरोबर लोकमत ई पेपर स्वरूपाची देखील सेवा उपलब्ध करून देत असते. मित्रांनो, हे सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तपत्र राजकारण, क्रीडा आणि तुम्हाला वाचू इच्छित असलेल्या इतर सर्व गोष्टींसह वर्तमान समस्येतील वार्ताकार करत नेहमीच आघाडीवर राहिले आहे. मित्रांनो, हे झाली की महाराष्ट्रातील टॉप 10 वर्तमानपत्रे. पण मित्रांनो, आपण थोडं जरा पुढे जाऊन बघितलं तर याच्याबद्दल आपण काही तथ्य जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, 1800 उत्तरार्धात मराठी वृत्तपत्रे विकायला सुरुवात झाली. सुरुवातीला 1822 इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र छापले जात होते. 1832 मुंबईहून दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. अधिकाधिक पेपर्स, उद्योजक उद्योगपतींनी सुरू केलेल्या जाहिरातींची संख्या वाढली. मराठी वृत्तपत्रांना परंपरा आणि डिजिटल युगात झालेले बदल यात समतोल साधावा लागत होता. मित्रांनो, मराठी वृत्तपत्रे साप्ताहिक किंवा प्रादेशिक प्रकाशित होत असतात. या वृत्तपत्राला भारतात इतकी लोकप्रिय बनवणारे वैशिष्ट्य म्हणजे विविध कार्यक्रमांचा समावेश. अनेक लोक सामग्रीद्वारे मनोरंजन करतात आणि ते खूप माहितीपूर्ण देखील वाटत असते. वृत्तपत्रांनी विविध आवडी असलेल्या अनेक लोकांपर्यंत ज्ञानही पोहोचवले आहे. राजकारण आणि व्यवसायाच्या विस्तृत कव्हरेजद्वारे मानवांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे हे पाहण्याची परवानगी देखील दिली आहे. आज नवनवीन घडामोडी अपडेट्समुळे वृत्तपत्र उद्योगात वाढ देखील झाली आहे, ज्यामुळे अधिक लोक मराठी वृत्तपत्रे विकत घेत आहेत आणि वर्तमानपत्र हे आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर अद्ययावत ठेवण्यासाठी एक महत्त्वाचे स्थान देखील बनले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे काही होती वर्तमानपत्रांबद्दल थोडक्यात आणि छोटीशी माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला यातील कोणतं वर्तमानपत्र वाचायला सर्वात जास्त आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशासाठी आपल्या व्हिडिओ कळवण्याचा संकेत चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, लवकरच भेटूया अजून एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.